UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये जवळपास अर्धा तास बैठक. राजकीय आणि मुंबईतील विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती. महाराष्ट्र विधानसभेसाठी 16 नोव्हेंबरला मतदान. शरद पवारांचं वय 85, त्यामुळे 85 आमदार निवडून आणू, रोहित पवारांचं वक्तव्य. काँग्रेसच्या बैठकीत पटोलेंना सीएम करण्याची मागणी. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास हिसकावून घेऊ, विकास ठाकरे आक्रमक. तर पटोलेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अतुल लोंढेंचा निर्धार. काँग्रेस चेहरा देणार असेल तर समर्थन देऊ, ठाकरेच म्हणालेत. मात्र मुख्यमंत्रीपद हिसकावून घेऊ असं वक्तव्य करून पटोलेंना अडचणीत आणू नये, संजय राऊतांचा विकास ठाकरेंना सल्ला. कार्यकर्ते आणि नेत्यांना वाटतं आपल्या पक्षाचा सीएम व्हावा, मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. सिनेटच्या सर्व 10 जागा आपल्याला पाहिजे, मातोश्रीवरील बैठकीत मुंबईतील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचे आदेश. महायुतीतून अजित पवारांना दूर लोटण्याचा कार्यक्रम सुरू. भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य, संजय राऊतांचा आरोप. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढलं जाणार, या कपोलकल्पित बातम्या, भाजप नेते आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण. जरांगींच्या आरक्षणाची मागणी योग्य, पण इतरांचाही विचार करावा, आरक्षणाचा सर्व लहान घटकांनाही फायदा व्हावा, शरद पवारांची प्रतिक्रिया. धुळ्यात जयंत पाटलांना मराठा आंदोलकांचा घेराव, आरक्षण संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. उपोषणाच्या 7व्या दिवशी जरांगेंची तब्येत बिघडली, संभाजीराजे आज जरांगेंना भेटणार, मराठा आरक्षणावर चर्चा होणार. सकल मराठा समाजाकडून आज अहमदनगर नांदेड परभणीत बंद, मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, कोल्हापूर नाशिक आणि बारामतीत आंदोलन. तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर मी राजीनामा देईन, मला मंत्रिपद मिळताना आमदाराकडून धमकी, त्यांनाच आता सिडकोचं अध्यक्षपद, संजय शिरसाट यांचं नाव न घेता गोगावलेंचा गौप्यस्फोट. भोर मतदारसंघात महाविकास आघाडीतच रस्सीखेच, काँग्रेसकडील भोर विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. सिनेट निवडणुकीवरील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी उद्या होणार, सिद्धार्थ इंगळेंकडून मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान. इम्तियाज जलील यांची आज छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा संविधान रॅली, रॅली मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देणार. हिंदू पण मुंबईत जमू शकतात, हा तुमचा अब्बाचा पाकिस्तान नाही, जलील यांच्या तिरंगा संविधान रॅलीवरून नितेश राणेंचा इशारा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा विरोध, आज नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेत मुंबईत महत्वाची बैठक, आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार. नाशिकच्या कांदा उत्पादकांना दिलासा, लाल कांदा पाठवण्यासाठी रेल्वेकडून 3 महिन्यात 20 मालगाड्या. पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे होणार, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव पाठवला जाणार. सुधारित निवृत्तीवेतन योजनेत भविष्यात कोणतेही बदल नाही, 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना अखेरच्या वेतनाच्या 50% रक्कम निवृत्तीवेतन म्हणून देण्यात येणार. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.